ओके सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टॉपिक नवीन टॉपिक स्टार्ट करतो आपण इथे डिफरन्सिएशन फर्स्ट लेक्चर आहे आपला डिफरन्सिएशनचा काय काय कंटेंट आपण या पुढच्या एक दोन दिवसांमध्ये कव्हर करणार आहे तर हे आपण थोडंसं पाहून घेऊया व्यवस्थित नाही का सो गाईज फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे ट्रिगनॉमेट्रिक फंक्शन्स फॉर्म्युलेचं रिव्हिजन आता पहा डिफरन्सिएशन बेसिकली कॅल्क्युलेसचा एक पार्ट आहे ओके आता मध्ये डिफरन्स आता डिफरन्सिएशन नंतर आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिटिव्ह करणार आहे देन इंटिग्रेशन देन डिफिनेट इंटिग्रेशन म्हणून एक टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन एक आहे त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन म्हणून पण आहे म्हणजे आता एक खूप लंबाच्या एवढं चालणारा एक लाईक सेक्शन आहे से, मॅथमॅटिक्समधला कॅल्क्युलस पार्ट ओके okay? आणि याच्यामध्ये ना हे ट्रिगनॉमेट्रिक फंक्शन्सचे जे फॉर्म्युलेज आहेत ना हे खूप खूप जास्त लागतात ॲक्च्युली सो यांचं आपण आजच्या सेशनमध्ये रिव्हिजन करून घेऊया ओके लॉकच्या काही प्रॉपर्टीज थोडंसं रिवाइज करूया लॉक पण लागतं इथे ओके त्याच्यानंतर आपण यार हे डेरिव्हेटिव्हचं जो मीनिंग आहे ना डेरिव्हेटिव्हचा जो मीनिंग आहे तो मिनिंग थोडंसं व्यवस्थित पाहून घेऊया की वर्ड इज एक्झॅक्टली डेरिवेटिव ओके त्यानंतर इलेवन्थ स्टँडर्डमध्ये डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले आपण पण पाहिलेले आहेत मग त्यांचा परत एकदा लिस्ट बनवून घेऊया अँड देन फायनली चेन रूल म्हणजे इथे ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह स्टार्ट होतो ट्वेल्थ स्टँडर्डचा ओके हे तर बेसिक आहे हे डिफरन्सिएशनला लागणाऱ्या या गोष्टी आहेत हे आल्याच पाहिजे ॲक्च्युली ओके आणि त्याच्यानंतर आता हे फर्स्ट एक्सरसाईजचा कंटेंट स्टार्ट होतो अँड देन पहिला डी पी पी फर्स्ट डी पी पी हे काही हे आजच्याच लेक्चरमध्ये नाही होणार आहे मला वाटतं त्याला चार तरी लेक्चर मिनिमम जातील तीन तरी लेक्चर मिनिमम जातील असं ॲज्युम करूया आपण तीन चार फिक्स जातील ओके सो काही स्टार्ट करतो पहा मी इथे विथ पॉइंट नंबर वन दॅट इज रिव्हिजन थोडंसं रिव्हिजन ओके पहा रे सर्वांनी पहा टैन थीटा साइन थीटा बाय कॉस थीटा कॉट थीटा कॉस थीटा बाय साइन थीटा सेक थीटा इज वन डिवाइड बाय कॉस थीटा कोसेक इज वन बाय साइन कॉट थीटा इज वन बाय टैन थीटा साइन स्क्वेर प्लस कॉट स्क्वेर थीटा इज इक्वल टू वन वन प्लस टैन स्क्वेर थीटा हा सेक स्क्वेयर थीटा वन प्लस कॉट स्क्वेर हा कोसेक स्क्वेर थीटा वन प्लस स्क्वेर थीटा पहा साइन माइनस थीटा कॉस थीटा कॉस नाईन्टी मायनस थिटा साइन थिटा टेन नाईन्टी मायनस थिटा कॉट थिटा कॉट नाईन्टी मायनस थिटा टेन थिटा सेक नाईन्टी मायनस सीटा कोसेक थिटा अँड कोसेक नाईन्टी मायनस थिटा इज इज सेक थिटा साईन ऑफ मायनस सिटा इज मानस ऑफ साइन थिटा हा काही ना मायनस साईन असा डायरेक्टली बाहेर येत असतो असा मायनस ऑफ सायन थिटा म्हणतो कोसेक ऑफ मायनस सिटा इज मायनस कोसेक थिटा टॅन ऑफ मायनस थिटा इज मायनस टेन थिटा कॉट मायनस थिटा इज मायनस कॉट थिटा कॉस आणि सेकच्या केसमध्ये मुलांना फक्त तो जो मायनस साईन आहे ना तो तो बाहेर नाही निघतो ओके okay, कॉस आणि सेकच्याच केसमध्ये होतं की तो मायनस साईन बाहेर नाही निघत ओके okay, बाकी सर्व ठिकाणी तो मायनस साईन बाहेर निघतो डायरेक्टली ओके okay, तर हे वीस फॉर्म्युलेट झालेत पहा बेसिक बेसिक जस्ट पाहून घ्या एकदा मला वाटतं स्क्रीनशॉट काढा कारण की हे आत्ता लिहिणं रेकमेंडेड नाही आहे कारण की लेक्चरचा टाइम याच्यामध्ये इतका नको जायला ओके okay, so सो याचा बस स्क्रीनशॉट काढा सो so दॅट लेक्चर संपल्यानंतर ना तुम्ही या टॉपिक से नोट्स बनवा करू शता सर्व फॉर्म्युम नोट कर नोटबुक मे ओके स्क्रीनशॉट का बार मुला आवाज ओके okay साउंड क्लियर यस सर्वान yes. <coughs> okay. चलो स्क्रीनशॉट का पुढ़ नेक्स्ट आणखीन काही फॉर्म्युले ते फर्स्ट स्लाईडवरती तर एकदम बेसिक बेसिक फॉर्म्युलेस होते ओके आता याच्यानंतर याच्यानंतर ते ए प्लस बी आणि ए मायनस बी वाले फ्युलेज आहेत बरं काही ट्रिग्नॉमेट्रीमधले साईन ऑफ ए प्लस बी इज सायन ए कॉस बी प्लस कॉसेसाईन बी पा साईनच्या केसमध्ये प्लस असेल प्लस मायनस असेल मायनस साईन ऑफ ए मायनस बी गाईज इज इज सायने कॉस बी मायनस ऑफ कॉसेसाईन बी कॉस ऑफ ए प्लस बी इज कॉसे कॉस बी माइनस साइन ए साइन बी कॉस ऑफ ए माइनस बी इज ए कॉस बी प्लस ए साइन बी कॉस केस मैं इतना माइनस अल तो प्लस कराएगा बट प्लस तो मैनस कराच कॉस केस मध्य मुलां कॉस कॉस एंड देन साइन साइन कॉस कॉस एंड देन साइन साइन करता तुम्हें ओके टेन ऑफ ए प्लस बी गाइज इज टेन ए प्लस टेन बी डिड बाय वन माइनस ऑफ टैन ए टाइन बी एंड टैन ए माइनस बी इज टैन ए माइनस टेन बी बाय वन प्लस टैन बी इथे प्लस असेल टॅनच्या केसमध्ये वरती प्लस आणि खालती मायनस मायनस असेल तर वरती मायनस खालती प्लस ओके okay? ए okay? प्लस बी आणि ए मायनस बीचे चे काही फॉर्म्युलेज आहेत ओके सायन ए प्लस बी साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी हे ऑलरेडी इलेवन्थ मध्ये केलेले आपण व्यवस्थित ओके नाव टू थिटावाले पण काही फॉर्म्युलेज आहेत टू थिटा जसं की साईन टू थिटाचे दोन फॉर्म्युलेज आहेत टू साईन थिटा कॉस्टीचा आणि दुसरा आहे पहा क्टा साइन टू थीटा मुलाम्य कॉस टू थीटाईज चार फॉर्मुलेज कॉस स्क्वेर मैनस साइन स्क्स स्क्स वन वन मैनस टू साइन स्क्वे वन मैनस टैन स्क्वेर बाय प्लस स्क्वे कॉस टू थीटा चार वन टू थ्री फोर अम्युलेज टू थीटाज टू टैन थीटा डिवाइड स्क्टा एक मिनिटाचा पॉज घेतोय जस्ट फास्टमध्ये पाहून घ्या ओके okay. कोणत्या फॉर्म्युलाबद्दल थोडासा डाऊट असेल त्याला व्यवस्थित पाठ करून घ्या त्याच्यानंतर पुढे जाऊया येस स्टुडंट yes, पहा बरं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा सो दॅट लेक्चरच्या एंडला एंड ओके okay, म्हणजे परत तुम्ही ज्या वेळेस बसाल अभ्यासासाठी तर त्याच्यामध्ये याचे तुम्ही नोट्स काढू शकाल व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा बरं याचा आपण सेकंड पेजचा पहा हे जे लिस्ट ऑफ फॉर्म्युलेज आहेत डेफिनेटली आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिलेच पाहिजे हाच बेसिक कंटेंट आहे ऍक्च्युली कारण की हे जर कम, का तुम्हाला नाही येणार ना डिफरन्सिएशन मध्ये तुम्हाला थोडेसे फेस करायला लागतील डिफरन्सिएशन काय याच्या पुढचे टॉपिक्स त्यांच्यामध्ये पण हे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील कारण ट्वेंटी पर्सेंट पोर्शन नाही आहे डिफरन्सिएशन इंटिग्रेशन ट्वेंटी काय त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी झालं खरं तर थर्टी थर्टी फाय पर्सेंट जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येतातच सो ऑप्शन्स ऑप्शन नाही आहे तुम्हाला हे बाय डिफॉल्ट पार्ट असलंच पाहिजे गरजेचंच पहा त्याच्यानंतर आणखी पुढचा एक पेज डिस्प्ले करतो इथे काय पहा वन प्लस वाले फॉर्म्युलेज आहेत वन प्लस वन प्लस आणि वन मायनस वाले गाईज वन प्लस कॉस टू थिटा इज टू कॉस स्क्वेअर थिटा हे पहा टू थिटा असेल ना तर इथे थिटा असता वन प्लस कॉस थिटा इज गाय इज टू कॉस स्क्वेअर थिटा बाय टू पहा ना वन प्लस कॉस सिटा इज टू कॉस स्क्वेअर थिटा बाय टू वन मायनस ऑफ टू थिटा इज टू सायन्स स्क्वेअर थिटा काय नाही रे टू थिटा असेल ना तर थिटा करायचा इथं मायनस असेल तर इथे बेसिकली सायन्स स्क्वेअर करायचं असतं आणि इथे प्लस जर का असेल ना इथे प्लस जर का असेल तर कॉस स्क्वेअर करायचं असतं वन मायनस ऑफ कॉस सिटा स्टुडंट इज टू सायन्स स्क्वेअर थिटा बाय टू ओके वन प्लस साइन टू थीटा इज कॉस थीटा प्लस साइन थिटाचा होल स्क्वेअर प्लस असेल तर इथे प्लस यूज करायचा ओके वन प्लस साइन थिटा इज गाईज कॉस थिटा बाय टू प्लस साईन थिटा बाय टू होल स्क्वेअर थिटा असेल ना तर थीटा बाय टू मारायचा इथं प्लस असेल तर इथे प्लस यूज करायचा आणि याचा होल स्क्वेअर इथं ओके अगेन मायनस असेल आणि इथे टू थिटा असेल तर मायनसच यूज करायचा बट टू थिटाच्या जागी थिटा यूज करायचा सो वन मायनस ऑफ साइन टू थिटा इज कॉस सिटा मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर वन मायनस ऑफ साइन थिटा इज कॉस थीटा बाय टू मायनस साईन थिटा बाय टू चा होल स्क्वेअर यार हे असं करायचं आहे पहा लक्ष द्या बरं व्यवस्थित पाहून घ्या व्यवस्थित पाठ करण्याचा ट्राय करा लवकरात लवकर थोडंसं से कमेंट सेक्शनमध्ये मला कळवाल की आहेत का रे लक्षात आहेत का हे सर्व फॉर्म्युलेस तुम्हाला आठवत आहेत सर्व येस प्लीज ओके काही आठवत आहेत असे पण आहेत काही जण ठीक आहे ओके तो पाहिलं सेशनच्या एंडला मी हे पण सांगेन की ज्यांचं डिफरन्सिएशन बऱ्यापैकी झालंय समजा काही लोकांनी वरतून करून घेतलं असेल मे बी तर त्यांच्यासाठी पण प्लॅन देईन की यार त्यांनी पण काय केलं पाहिजे ओके ओके जाऊ मग मी पुढे आता स्क्रीनशॉट काढायचं आहे बरं फक्त लिहून आत्ता नाही घ्यायचं स्क्रीनशॉट काढा फक्त आणि याचे नोट्स तुम्हाला बनवायचे नंतर ओके सेशनच्या सेशन संपल्यानंतर पुढे जातोय काय आणखीन काही फॉर्म्युला का आता थ्री थिटाचा फॉर्म्युला पाहा साईन थ्री थिटा इज थ्री साईन थिटा मायनस ऑफ फोर साईन क्यूब थिटा साईन थ्री थीटा इज थ्री साइन थीटा मायनस ऑफ फोर साइन क्युब थिटा ओके कौशल म्हणतो डिफरन्स डिफरन्सिएशन चालू केलंय का तुम्ही हा ना रे डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशन तोच लेसन चालू केला ना आता पहिला स्लाइड बघितला नाही का तू बघ झोपीचिल वाटतं ओके ए बाबा थ्री थिटाचे फॉर्मुलेस पा साईन थ्री थिटाचा फॉर्म्युला आहे थ्री साईन थिटा मायनस फोर साइन क्यूब थीटा कॉस थ्री थीटा इज फोर कॉस क्यूब थीटा मैनस थ्री कॉस थीटा टैन थ्री थीटा इज थ्री टैन थीटा माइनस टैन क्यूब थीटा डिवाइड माइनस ऑफ थ्री टाइम स्क्वे थीटा तीन फॉर्म्यूलेज पर थ्री थीटावास ओके पहुन गया व्यवस्थित पार्ट करा थ्री थीटावाला थोड़ा सा ओवर जा स्नेहा को टॉपिक बदल बोलते अच्छा स्लाइड अच्छा डिफर से आता ना अपन टॉपिक संपेपर्यंत जी सिक्सटी पर्सेंट जिले बट फोर्टी पर्सेंट साढ़ी थोड़ा सा एक्स्ट्रा क्या लगे अपना पहा मागची स्लाईड दाखवा म्हणतात काही जण हा आला का याची पण याचा पण स्क्रीनशॉट घ्या नसेल काढला तर डन आता हा आला ओके थ्री थ्रीवाले झाले आता आता पुढे जाऊ का पहा आता आता हे सी प्लस डी वाले काही फॉर्म्युलेट येतात रे सी प्लस डी वाले ओके तर सी प्लस डी सी मायनस डी वाले म्हणजे सायन्स सी प्लस सायन डी सायन्स सी मायनस सायन डी Okay? साइन सी प्लस साइन डी टू साइन सी प्लस डी बाय टू कॉस सी माइनस डी बाय टू ओके देन साइन सी माइनस साइन डी इज टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साइन सी माइनस डी बाय टू कॉस सी प्लस कॉस डी टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी माइनस डी बाय टू कॉस्ट केस मे प्लस ना तो कॉस कॉस माइनस जर का केस मैं तो साइन साइन कॉस् सी माइनस कॉस डी इज टू साइन सी प्लस डी बाय टू इंटू साइन इधे एक एक्सेप्शन है इतने फिर उल्टा होता फिर इधे उल्टा होता केस मे बाकी सर्व का प्रॉब्लम नहीं साइन केस मे प्लस पहले साइन नॉस पायनस पेले कॉस नईन कॉस मधे प्लस तो कॉस कॉस बट माइनस जर का तो साइन साइन पा व्यवस्थित फॉर्म्युलेस

जाऊ पुढे आता काही लॉकच्या प्रॉपर्टीज घेईन मी बट त्या पहा काय सांगतो लक्षात एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला हो यार कशाचं व्हिडिओ पहा ट्रिग्नोमेट्री पार्ट टू फॉर्म्युला लिस्ट सेम सेम आत्ता जे मी फॉर्म्युलिस्ट तुम्हाला सांगितलं ना बरोबर तर पहा त्याचाच बेसिकली एक व्हिडिओ मी तुम्हाला इथे पाठवलेला हो आहे थोडंसं डिस्प्ले करतोय तर काय विषय तर एक तास सात मिनिटाचा तो एक व्हिडिओ माईक ऑफ करतो इथे फक्त तर याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगतो पा ट्रिग्नोमेट्रीच एकदम बेसिक पसरून सर्व गोष्टी लाईक इथे एक्सप्लेन केल्या गेले आहेत म्हणजे जे, जे काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज आहेत कॉर्ड्रंट पासून बरं म्हणजे कोणत्या कॉर्ड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह ओके तिथून सर्व सर्व गोष्टी मग ते टॅन टू वन झिरो फाईन करायचं असेल समजा तर ते कसा केला गेला पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन ओके त्याच्यानंतर ते ए प्लस बी वाले फ्युलेज ए प्लस बी एम आयन्स बीवाले सर्व फॉर्म्युलेस ओके okay? ते सर्व फॉर्म्युलेज देन त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे म्हणजे ते कसं यूज करायचा त्याचे थोडे बहुत काही क्वेश्चन्स ओके याच्यानंतर काही क्वेश्चन्स पण तुम्हाला तिथे मिळतील हे टू थिटावाले फॉर्म्युलेस दिसतात का हे टू थिटावाले तुम्हाला व्हिडिओ दिसतो येणार आहे हां 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 इलेव्हनचा रिव्हिजन व्हिडिओ हा बरोबर ना बरोबर इलेव्हनचा रिव्हिजन व्हिडिओ आहे तोच तर तोच तर आत्ता मी रिव्हिजन घेतो आत्ता हे सर्व जे फॉर्म्युले सांगतोय ना आत्ता एलेवन्थमधूनच सर आलेले आहेत ते मग हे कॉस टू थिटा दिसतो का इथे कॉस टू थीटा मग तो डेरिव्हेशन फॉर्म्युलाचा ओके थोडंसं आणखीन पुढे स्क्रोल करतो आहे मी इथे ओके काय इथे आता थ्री थिटावाले काही फॉर्म्युलेज आहे इथे ओके सर्व आपण जे आत्ता डिस्कस केलेले येणार आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील सायन्स सी प्लस सायन डी साइन सी मायनस सायन डी सी प्लस कॉस डी सी मायनस कॉस डी किंवा त्याचा यूज कसा करायचा मग त्याच्यानंतर त्याचं रिव्हर्स डायरेक्शनचे पण काही फॉर्म्युलेस आहेत ओके म्हणजे ते बघा तुम्हाला समजून जाईल आता जर का समजा हे असं आलं टू फिफ्टी इन टू कॉस ट्वेंटी आला तर याला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये कसं लिहायचा साईन सेवन्टी ओके प्लस साईन थर्टी लिहायचं असतं बहुतेक बरोबर ना तर ते कसं नाही का याचं थोडंसं प्रॅक्टिस त्याच्यानंतर काही थोडे बहुत आणखीन काही क्वेश्चन्स असतील समजा आणि त्याच्यानंतर एक हा सेशन एंड होतो म्हणजे पहा सांगायचं सा हे मला यार की तुम्हाला तिथे सर्व मिळेल जे आत्ता मी हे चार पाच स्लाईडवरती एक्सप्लेन केलेल्या गोष्टी आहेत ना याचं थोडंसं आणखीन डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथे मिळून जाईल सो so, रिक्वेस्ट करतोय की ते पाहून घ्या इन केस जर का तुमचं ट्रिग्नोमेट्री एलेवनचं इतकं व्यवस्थित नसेल तर किंवा मे बी विसरलं असेल तर आणि मी तरी विसरायचो ॲक्च्युअली ज्यावेळेस मी मध्ये होतो तर त्यावेळी हा प्रॉब्लेम मी पण फेस केला होता ॲक्च्युअली की म्हणजे बाबा मधला जो ट्रिग्नोमेट्री है ना तो थोडंसं विसरला विसरल्यासारखं व्हायचं माझ्या वेळी तर खूप गॅप पडलेला ओके okay? आणि तुमची माहिती तर, okay? तर आ, की म्हणजे आता मी ठीक आहे चलो लातूरमध्ये होतो तर यार खूप मोठे मोठे बॅचेस असायचे रे तिथे फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड स्टुडंट्स एका बॅचमध्ये असे बॅचेस असायचे ओके तर पर्सनल अटेन्शन वगैरे डेफिनेटली तर या केस मात्र मिळणं ना विषयच नाही आहे पर्सनल अटेन्शन मिळायचं बरोबर पण ठीक आहे म्हणजे असं खूप व्यवस्थित पर्सनल लेवलवरती जाऊन गायडन्स वगैरे तुम्ही विसरून जा असं तर नव्हतं मिळत ओके आणि खूप असे सच डिस्कशन पण नाही व्हायचे क्लासमध्ये की काय केलं पाहिजे सो दॅट आणखीन इम्प्रूव्हमेंट होईल किंवा लाईक प्रत्येक म्हणजे जसं आपण डिस्कस करतो ना रे बऱ्याच वेळी की आता हा टॉपिक सुरू होतो आहे ना हां तर तुम्ही आता हे थोडंसं व्यवस्थित केलं पाहिजे थोडेसे असे इनपुट्स मिळतात ना हे इनपुट्स जनरली थोडेसे कमी मिळायचे तिथे ॲटलिस्ट तुम्हाला हे तरी मिळतात सो टाइम टू टाइम रिव्हिजन तरी करत चला माझं असं झालं होतं की कम्प्लीट इलेव्हन्थ गेला असाच असंच गेला म्हणजे अभ्यास केला हवा ओके पण रिव्हिजनचं कधी इम्पॉर्टन्सच नव्हतं समजलं मला इलेवन्थमध्ये पूर्ण इलेव्हन्थ केलं बरं मी स्टडी फुल फुल ऑन स्टडी केलं ओके ॲसच असं काही सिस्टमॅटिक प्लॅन नव्हता पण माझ्याकडे हे मी फिक्स सांगतो तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यास करायचो लाईक फुल ऑन एफर्ट्स मारायचो पण असं सिस्टमॅटिक प्लॅन नव्हता तुमच्याकडे कसं आहे रे आता तुमच्याकडे यूट्यूब आहे तुम्ही युट्यूबवरती वगैरे पण बघत असता नाही का इकडचे व्हिडिओ तिकडचे व्हिडिओ मग तिथे सांगितलेलं असतं की हा हे असं करा तसं करा बरोबर पण त्यावेळी आमच्या वेळी नव्हतंच आहे सर्व काही मोबाईलच नव्हता पहिली गोष्ट यूट्यूबचा तर विषयच नाही ओके आणि त्यावेळी इतके यूट्यूब पण चालायचं नाही एज्युकेशन प्लॅटफॉर्म वगैरे नव्हतं इतके आत्ता तुम्हाला सर्व मिळतं सर्व गोष्टींचे इनपुट्स मिळतात की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय चुका नाही केल्या पाहिजे बरोबर मग त्याचं थोडंसं यूज करा मी तुम्हाला सांगतोय पहा ट्रिग्नोमेट्री हायली रेट करेन मी आता या आताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये ट्रिग्नोमेट्री हे चांगलं आहे ना हे फार गरजेचं आहे इथून पुढच्या चार पाच टॉपिकसाठी ओके सो so, बेटर वे तो जो व्हिडिओ पाठवलाय तो थोडंसं व्यवस्थित रिवाईज करून घ्याल ना तर थोडंसं बरं पडेल यार जातोय पहा मी पुढे लॉकच्या प्रॉपर्टीज थोडंसं डिस्कशन करूया आपण इथे ओके पा इथे आता हे पण लागणार आहे आपल्याला हे सर्व लॉकच्या प्रॉपर्टीज एकदम पे इधर स्टार्ट होता पहा लॉग ए टू द बेस बी बेस बी है ना लॉग ऐसी आंसर जो तो पावर बर सो इज बी रेस्ट टू पावर सी बी रेस्ट टू पावर सी हास्त ए हा बी टू पावर सी हा मुला एचन पहा लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ऑफ ए बी एक प्रॉपर्टी अगेन लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ए बी लॉग ए माइनस लॉग बी इज लॉग ए बाय बी एन इन टू लॉग एम का एन अस वरती जाऊन पॉवर मे जो पॉवर में जो लॉग एम रेस टू पावर एन बनता ओके नंतर, लॉग ए टू द बेस बी इज गाइज ए बाय लॉग बी होता है लॉग ए टू द बेस बी इज ए बाय लॉग बी होता एंडन हे जर का सेम सेम दी पा आन्सर कि A to the base, A हे पहा लॉग ए टू द बेस ए जर का हे दोघे सेम असतील ना त्याचा आन्सर परत वन असतो आणि फायनली लॉग वनचा जो आन्सर असतो तो असतो झिरो लॉग वनचा आन्सर किती मिळणार ना झिरो हे काही लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहेत इव्हन हे पण थोडंसं स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे कारण की आ, एक लॉगॅरीचं मी डिफरन्सिएशन म्हणून एक आर्टिकल आहे ॲक्च्युली मध्ये एक टाईप आहे टाईप ऑफ मध्ये एक टाईप आहे लॉगॅरीचं मी डिफरन्सिएशन नावाचा मग नावातच आहे रे लॉगर इथून एक लॉग मध्ये लॉग लागणार तुम्हाला ओके सोन हे पण थोडस गरजेचं आहे त्या शेवटी काढा स्क्रीनशॉट काढा पुढे जाऊया म्हणजे क्लिअर ओके नाउ सी नेक्स्ट ठीक यार आता हे आतापर्यंत तरी हे झालं सर्व नाही का की सर्व फॉर्म्युलेज वगैरे जे बेसिक बेसिक गोष्टी लागत होत्या तर सर्व झालं ओके लिमिटचे फॉर्म्युलेज नाही लागणार नाही लागणार म्हणजे ॲक्च्युली लिमिटचा फॉर्म्युला हा इलेवन्थच्या डिफरन्सिएशनमध्ये लागणार होते ओके बट ते आत्ता काही गरज नाही आहे तशी ओके पाठ असेल तर चांगलीच गोष्ट ॲक्च्युली बट ठीक आहे असंच खूप रिक्वायरमेंट नाही आहे ठीक आहे यार सो पाहा आता इथे स्टार्ट करतो आहे मी की थोडंसं मिनिंग समजून घ्या डेरिव्हेटिव्हचं ऑलरेडी हे खूप वेळेस झालेलं आहे यार हाच एक्झाम्पल हाईट आणि टाईमचा एक्झाम्पल खूप वेळ झालेला आहे ओके मी परवा ना एक व्हिडिओ पण पाठवला हो होता रे मी तुम्हाला नाही तुम्हाला नव्हता पाठवलेला हो एक युट्यूबवरती अपलोड केलं होतं इम्पस बॅचच्या चॅनलवरती कालच बहुतेक ते टू इयर्स जर्नी नाही का टू इयर्स जर्नी ओके म्हणजे मार्क्सची तुमची जी जर्नी असते ना ती कशी असते मला असं वाटतं तिथे एक्सप्लेन करू का त्या स्लाईडवरती एक्सप्लेन करू का कारण की हाईट आणि टाईमचा एक्झाम्पल ना खूप वेळेस दिलेला आहे बरोबर आणि ऍक्च्युअली ती टू इयर्स जर्नी तशी असते बरं खरंच असतं ऍक्च्युअली ती ओके आता कसं आता मी माझ्या एंडवरती ते थोडं आणखीन एकदा परत व्यवस्थित एक्सप्लेन करतोय ती तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल ना ते पण डिस्कस करूया पण त्याच्यामध्ये जरा डेरेव्हेटिव्ह घुसूया आपण बरोबर ना डेरेव्हेटिव्ह थोडंसं त्याच्यामध्ये इंट्रोड्युस करूया ठीक आहे इन केस जर कोणी पाहिलं नसेल ना ते तर इम्पस बॅचच्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल ओके, ओके तर पहा कुठे ठेवलेलं आहे आता मला पण बघायला लागेल बाबा इतक्या फाईल्स आहेत ना ते तुम्हाला पण दिसत असतील की इतकं कन्फ्युजन होतं कोणता फाईल कुठे आहे यस इथेच आहे हा फाईल ओके गुड ठीक आहे तर हे आपल्या काही कामाचं नाही आहे हा इथून सुरू केलं होतं पहा आपण ते ओके तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं यार की काही स्टुडंट्स असे असतात नाही पहिले एक्सा आणि वाय एक्सेस डिफाईन करतो ना वाय एक्सेसवरती ना स्कोअर डिफाईन करतो मी स्कोअर ओके आणि एक्स एक्सेसवरती एक्स एक्सेसवरती मी टाईम डिफाईन करतो एक्स एक्सेसवरती मी टाईम डिफाईन करतो ये स्टुडंट्स तर ना आता बेसिकली आता मी एक ग्राफ ड्रॉ करतो आहे एका पर्टिक्युलर स्टुडंटचा एक असा ग्राफ ड्रॉ केला यार ठीक आहे थोडंसं आणखीन वर्टिकल करू का यार थोडस पेंटॅपवरती ड्रॉ करणं थोडंसं अवघड आहे एक्झॅक्टली परफेक्ट असा ग्राफ बस बस असाच कंटिन्यू करतो एक मिनिट नको व्हायला ऑलमोस्ट बस बस करेक्ट पार आहे आता काय सांगायचं मे बी काही स्टुडंटचा ग्राफ असा असतो ओके स्कोअरचा ग्राफ आहे बरं हा स्कोअरचा ग्राफ आहे हे तुम्ही पकडून चाला की असं असतं बरं मी दरवर्षी एक्सपिरियन्स करतो या सर्व गोष्टी ओके पण तुम्हाला कम्प्लीट जर्नी माहीत नसते ना जोपर्यंत तुम्ही ते एक्सपिरियन्स नाही करणार दोन वर्ष तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही काही असे पण लोक असतात की दोन वर्ष एक्सपिरियन्स करून पण अनालिसिस न केल्यामुळे त्यांना पण ही जर्नी माहिती नसते बरोबर तुम्हाला मी सांगतो इथे सो so दॅट uh, काही गोष्टी आर इथे क्लिअर करा क्लिअर uh, राहतील तुम तुमच्यासोबत की बाबा इथे एक मार्क करेन एक लाईन मारेन मी नंतर की सध्याच्या सिच्युएशनमध्ये कोण कुठे आहे आणि त्याच्यानंतर एंड कसा होऊ शकतो ओके okay, याच्याबद्दल पण डिस्कशन करायचं आपलं बरोबर ना पहा एक असा स्टुडंट आहे इथे एक असा स्टुडंट आहे इथे की तो खरंच हुशार आहे ओके okay, म्हणजे त्याला स्टार्टिंगपासून खूप चांगले मार्क्स आहेत म्हणजे पहा हा एक्स वरती टाईमचा बेसिकली टाइम मार्क करतो आहे आप आपण इथे म्हणजे ज्यावेळेस हा पॉईंट काय आहे माहिती का हा टेन्थ पासआउट स्टुडंट आहे म्हणजे जस्ट तुमचं आत्ता टेन्थ झालेलं आहे बरोबर टेन्थ आत्ता झालं आहे तुमचा समजा मग टेन्थमधून जसं इलेव्हन्थमध्ये एंटर केलं ना थोडंसं टाईम तुम्ही काढला इलेव्हन्थमध्ये तुमचे मार्क्स वाढायला लागले ओके सध्या असं समजा की सुरुवातीच्या थोड्याशा पोर्शनमध्ये सुरुवातीच्या थोड्याशा टाईममध्ये तुम्ही एम सी क्यू एक्झामला वगैरे थोडेसे कम्फर्टेबल झालात थोडीशी स्पीड वगैरे वाढवली कॅल्क्युलेशन वगैरे थोडेसे फास्ट बनवले आणि एक असा टाईम येतो ना एक असा टाईम येतो की मार्क्स एकदम मस्त पडायला लागतात पा ना मार्क्स म्हणजे पर टॉपिक टॉपिक वाईज ज्या टेस्ट होतात ना समजा फिफ्टी मार्क्सचा लाईक टेस्ट असतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला फोर्टी एट मार्क्स किंवा फोर्टी सिक्स मार्क्स असे चांगले चांगले मार्क्स पडायला लागतात असं आपण ॲज्युम करूया असं असा स्टुडंट आहे तो म्हणजे फोर्टी एट फोर्टी सिक्स मार्क्स हे तो आत्ताच रीच झाला आहे आत्ताच्या स्टेजला तो त्या त्या लेवलवरती पोहोचला की हा तितके स्कोअर करू शकतो समजा लॉजिकचा एक्झाम झाला फोर्टी एट मार्क्स मॅट्रिसेसचा एक्झाम झाला फोर्टी एट मार्क्स किंवा मे बी फिफ्टी मार्क्स ओके बरोबर मुलांना तर तो ऑलरेडी रीच झालेला आहे आता डन केव्हा रीच झाला आहे आत्ताच्या स्टेजला तो झाला आहे रीच त्या लेवलवरती नाही का म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या पोर्शनमध्ये ना खूप जास्त लाईक इन्क्रीमेंट आहे त्याचा नाही का म्हणजे स्कोर वाईज आणि त्याच्यानंतर नंतर ना रे तो थोडंसं लाईक थंड पडलं थंड पडल्या म्हणण्यापेक्षा स्कोप पण नाही आहे ना आता आणखीन किती मार्क वाढवणार फिफ्टीमध्ये फोर्टी एट मार्क्स जर का त्यांनी घेतले तर आणखीन किती वाढू शकतो दोनच मार्क वाढवण्याचा स्कोप आहे पण ते बऱ्याच वेळी वाढत पण नसतात सिली मिस्टेक वगैरे होत असतात तुम्हालाही माहिती आहे सो म्हणून हा ग्राफ इथे जस्ट टच केलेला नाही आहे मी बरोबर ना हे हे काय आहे हे बेसिकली आउट ऑफ मार्क्सवाला लाईक हंड्रेड मार्क्सवाला लाईक लाइन है हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स स्कोर करना तरह वाला तो लाइन है तिथेपर्तंत पोचने तो थोड़साइक अवकड़ है नहीं का जवर पोचू शकता बट मैच करना सिलिम मिस्टेक कंप्लीटली अवॉइड करना जे कि थोड़ा सा अवगढ़ है बराबर है तो मिले ठीक है चलो डेरिवेटिव डेरेवेटिवे का डेरेवेटिव का मुला रेट ऑफ चेंज और चेंज इन पहा डेरिवेटिव मीन्स चेंज इन वा डिवाइड बाय चेंज इन एक्स असतं खूप सिम्पल वर्ड्स मध्ये मध्ये चेंज इन वाय डिवाइड बाय चेंज इन एक्स हा मुलांना डेरिव्हेटिव्ह असतो म्हणजे काय करायचं माहिती का का एक्सला थोडस चेंज करायचं आणि बघायचं की वाय मध्ये कसा चेंज होतो चेंज इन वाय बाय चेंज इन एक्स मुलांना हा डेरिव्हेटिव्ह असतो इवन हाईटचा पण ना हाईटचा पण ग्राफ असाच असतो हाईटवाला ग्राफ आता हाईटवाला ग्राफ म्हणजे काय तर एक्स एक्सीवरती टाईमच असतो आणि वाय एक्सिसवरती ना मुलांना टाइम असतो सॉरी वाय एक्सिस वरती मुलांना हाईट असतो एखाद्या पर्सनची हाईट पाहि ना तो जन्मल्यानंतर समजा हाईट खूपच कमी आहे आता हे खरं तर झिरोपासून सुरू नाही होणार तो ग्राफ हाईटवाला हाईटवाला ग्राफ इथून कुठून तरी सुरू होईल म्हणजे जेव्हा टाईम झिरो आहे ना म्हणजे जस्ट जन्मला येतो तेव्हा काहीतरी हाईट असते ना त्याची म्हणजे ग्राफ बेसिकली त्याचा असा असेल काइंड ऑफ असा असेल समजतं का पण ठीक आहे मी असंच कन्सिडर करतोय की यार हा असाच ग्राफ कन्सिडर करतोय काही फरक न पडतो चलो समजून घेण्यासाठी हा सध्या ओके तर ना सुरुवातीला पाहणार रे सुरुवातीला हाईट वाढते वाढते चांगली वाढते नंतर नंतर अशी एक स्टेज येते की यार हाईट काही केल्या वाढत नाही पहा ना वरती जातोय का मी नंतर टाईमच वाढतोय म्हणजे पुढेच जातोय मी पण हाईट काही वाढते का नाही वाढत ही सॅच्युरेशन लेवलला पोहोचली हाईट त्या लेवलपेक्षा हाईट आणखीन वाढणारच नाही त्या लेवलपेक्षा हाईट तर वाढणारच नाही बरोबर सो हाईट आणि टाईमचा पण ग्राफ असंच असेल ना बरोबर बऱ्याच वेळी आपण याच्यामध्ये इंटरेस्टेड असतो ओके की चेंज इन वाय बाय चेंज इन एक्समध्ये आपण इंटरेस्टेड असतो म्हणजे एक्स जर का थोडासा चेंज केला तर वाय कितीने चेंज होतो याच्यामध्ये आपण खूप जास्त इंटरेस्ट इंटरेस्ट इंटरेस्टेड असतो ऍक्च्युली चेंज रेट ऑफ चेंजमध्ये इंटरेस्टेड असतो रेट ऑफ चेंजमध्ये चेंज बरोबर म्हणजे थोडंसं लाईक टाईम वाढवला ना तर बघा बाबा किती हाईट वाढते किंवा थोडस टाइम दिला ना तुला की स्कोर कितीने वाढतो हे याच्यामध्ये पॅरेंट्स जास्त इंटरेस्टेड असतात <laughs> बरं की काय म्हणतात ते की आत्ता तुला किती मार्क पडतायत चलो तीस मार्क पडले ना पन्नासमध्ये ठीक आहे आपण इम्प्रुव्हमेंट करूया महिना झाला महिन्यानंतर एखाद्या एक एक्झाममधले मार्क बघितले परत तीस पडले महिना झाला तू तु काय तुझं काही इम्प्रूव्हमेंटच नाही झालं नाही का समजतं काय मग त्यांचं असं असतं की थोडासा टाइम पास झाला आहे इज चेंज इन मार्क्स इन इन्क्रीमेंट इन मार्क्स किती आहेत झिरो आहेत काहीच नाही येणार आहे समजतं तुम्हाला आहे पॅरेंट्स लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतो किती मार्क्स वाढले तुमचे नाही का थोडंसं टाइम दिला वाढले पाहिजे मार्क्स असं एक्सपेक्टेशन असतं त्यांचं पण हे पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे की कधी कधी मार्क्स टिकवणे हे पण डिफिकल्ट टास्क असतो म्हणजे कंटिन्युअसली फिफ्टीमध्ये थर्टी 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 असं स्कोर करत राहणे हा पण डिफिकल्ट टास्क आहे बरं ते मार्क्स टिकवणे पण डिफिकल्ट टास्क असतो बऱ्याच वेळी असं पण होत असतं अशा पण स्टुडंटचा ग्राफ आपण डिस्कस करूया की त्यांनी कन्सिस्टंटली एंडपर्यंत थर्टी 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 थर्टीच मारले पहिला राऊंड झाला सर्व टॉपिकचा आणि सेकंड राऊंडमध्ये म्हणजे रिव्हिजन ज्यावेळेस करायला लागतो ना मग त्याच्यामध्ये त्याचे मार्क्स वाढायला लागतात थर्टीच्या जागी मग फोर्टी पडायला लागतात मग थर्ड टाईम रिव्हिजन किंवा क्रॅश कोर्समध्ये मग ते फोर्टी सिक्स फोर्टी एट व्हायला लागतात असे पण काही स्टुडंट्स असतात आणि असे पण काही स्टुडंट्स असतात की त्यांना आत्तापासूनच फोर्टी एट मार्क्स पडतात दोन्ही टाईपचे स्टुडंट्स असतात इम्पॉर्टंट हे आहे की एंड कसा होईल नाही इम्पॉर्टंट असं आहे की एंड कसा होईल स्टार्टिंग कशी पण होऊ शकते तुमच्या ॲबिलिटीवरती डिपेंड करते बट एंड कसा करायचं हे तुमच्या हातात असतं ॲक्च्युली बरोबर मग मी ठीक आहे चलो हे बद्दल बोलतोच आहे ना आपण आता चेंज इन वाय बाय चेंज इन एक्स म्हणजे असतो डेरिव्हेटिव्ह चेंज इन वाय बाय एक्स मग काय करायचं माहिती आहे का हे थोडंसं रफ करतो आहे चेंज इन वाय बाय चेंज इन एक्स ठरलं तर आहे तर मी तुम्हाला आता इथे असं सांगतो आहे की चेंज होण्यासाठी पहिले थोडंसं टाईमला चेंज होऊ द्या म्हणजे वाय वायमध्ये चेंज होण्यासाठी थोडंसं टाइमला चेंज होत्या से फॉर एक्झाम्पल या एका पॉईंटवरती मी जातो हो इथे पार आहे इथे इथे या पॉईंटवरती गेलो मी या पॉईंटवरती मी आहे आता सध्या आता या पॉईंटवरती लेट एक्स कॉर्डिनेट बी से फॉर एक्झाम्पल काहीतरी असेल ना एक्स कॉर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स ना असेल टी वन असेल अँड वाय कॉर्डिनेट गाईज एस वन असेल और वाय वन करू का मी वाय वन करू का एक्स कॉर्डिनेटला एक्स वन आणि वाय कॉर्डिनेटला बेसिकली एक्स कॉर्डिनेटला एक्स वन लिहितो आणि यार वाय कॉर्डिनेटला मी वाय वन लिहितो बरोबर ना जेव्हा टाईमचा व्हॅल्यू एक्स वन आहे तेव्हा स्कोअर त्याचा वाय वन आहे आज जर का कोणी तुम्हाला विचारलं ना रे बरोबर की सांगा रेट ऑफ चेंज ऑफ स्कोअर काय किंवा रेट ऑफ चेंज ऑफ हाईट काय आहे इव्हन इथे आपण हाईट पण मार्क केलं होतं ना हवं तर स्कोर जर का तुम्ही निग्लेक्ट कराल हाईट कन्सिडर कराल तर थोडंसं थो थो रिलेट करायला सोपं जाईल जेव्हा ना रे त्या पर्सनचा एज एक्स वन आहे एक्स वन एजचा जो पर्सन आहे बरोबर त्यावेळीचा जर का रेट ऑफ चेंज ऑफ हाईट विचारला म्हणजे तुम्हाला सांगितलं की तो ज्यावेळेस फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे ना तेव्हा सांगा बरं हाईट कोणत्या रेटनी वाढते फास्ट वाढते की स्लो वाढते फास्ट वाढत असेल तर कोणत्या रेटनी वाढते वन सेंटीमीटर पर डे वाढतं की वन सेंटीमीटर पर मंथ की वन सेंटीमीटर पर इयर म्हणजे काय काहीतरी डेटा द्या ना आम्हाला व्हॅल्यू द्या ना व्हॅल्यूमध्ये इंटरेस्टेड आहे आपण समजा ये सरनो वॅल्यूमध्ये काय इंटरेस्टेड आहे कारण की समजा असे दोन लोक आहेत जे की अॅनालिसिस करतात या पर्सनच्या हाईटचा आता हा म्हणेल की हाईट फास्ट वाढते आणि हा म्हणेल की हाईट स्लो वाढते पॉसिबल आहे ना रिलेटिव गोष्ट रिलेटिव्ह गोष्ट ही समजा त्याचा एका महिन्यात एक सेंटीमीटरने हाईट वाढला याला ते मे बी फास्ट वाटू शकतो बट याला मे बी ते स्लो वाटू शकतं एकच सेंटीमीटर वाढलं असं पण वाटू शकतो त्याला सो so, फास्ट वाढते स्लो वाढते हे बोलणे खूप चुकीचं आहे बरोबर व्हॅल्यू सांगा ना मग बघून घेऊ आपण ते फास्ट आहे की स्लो आहे व्हॅल्यू सांगा आपण आप आपण बघून घेऊया काय विषय त्याचा नाही का तर आता मी काय म्हणतोय आता व्हॅल्यूशी डील करायचं आहे ना आपल्याला तर आता ठीक आहे आता व्हॅल्यू कशी कर डिफाईन करायची पहा पहा समजा ज्यावेळेस फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे ना मग फोर्थ स्टँडर्डमध्ये असल्या वेळी आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ हाईट चेक करायचं म्हणजे कोणत्या स्पीडनी वाढतो हे चेंज चेक करायचं आहे मग तुम्ही काय कराल माहिती का थोडंसं टाइम पास होऊ द्याल ना खाली लिहितो चेंज इन टाईम चेंज इन टाइम आणि यार वरती लिहितो चेंज इन हाईट थोडंसं हाईट थोडंसं टाइम चेंज होऊ द्या ऑटोमॅटिकली हाईट चेंज होईल मग बघा तुम्ही हा रेशो चेंज इन हाईट बाय चेंज इन टाईम काय बरोबर थोडंसं टाइम चेंज होऊ द्या म्हणजे काय थोडंसं पुढे जा रे थोडंसं इथे जा ना पुढे थोडंसं जायचं बरं पुढे एकदम किंचितच पुढे जायचं खूप जास्त पुढे जायचं नाही एकदम किंचितच पुढे जायचं थोडंसं पुढे जा सो मी इथे असं का रे टाइम लेट टाईम बी टी टू एक्स टू अँड जो नवीन हाईट आहे ना त्या पर्सनचा तो आहे वाय टू वाढला ना हाईट तुम्हाला हे लॉजिक पडतंय का की हाईट एवढ्या अमाऊंटनी वाढलेलं आहे पहा काय नीट हाईट ना एवढ्या अमाऊंटनी हे पहा एवढ्या अमाऊंटनी हाईट वाढलेला आहे बरोबर आणि टाईम एवढ्या अमाऊंटनी वाढलेला आहे सो काही चेंज इन हाईट जो आहे ना रे तो पहा ना हा टोटल वाय टू आहे आणि हा टोटल वाय वन आहे वाय टू मायनस वाय वन वाय टू मायनस ऑफ वाय वन केलं तर बेसिकली चेंज इन हाईट निघते आणि चेंज इन टाईम म्हणजे काय पा पहा चेंज इन टाइम तर हा आहे हा टोटल एवढा एक्स टू होता आणि हा एक्स वन आहे सो एक्स टू मायनस एक्स वन जर का कराल तर थर हात्री यार चेंज इन टाइम निघतो सो चेंज इन हाईट बाय चेंज इन टाइम याला डेरिवेटिव बोलतो सो रेट ऑफ चेंज ऑफ हाईट आहे हा दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ हाईट दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ हाईट तुम्हाला समजू शकतं हे की स्टार्टिंगच्या पोर्शनमध्ये हाईट वाढते चांगलीच टाईम वाढला की हाईट वाढते पण नंतर नंतर टाईम वाढला तरी हाईट असं वरती काही जातच नाही म्हणजे नंतर इथला डेरेव्हे कसा असेल कमी असेल की जास्त असेल कोणी सांगेल का मला वरती त्या एंड वाला पोर्शनचा डेरेव्हेटिव्ह मुलांना कमी असेल की जास्त असेल हे ऑलरेडी खूप वेळेस आपण शिकलंय बरं खरं तर ओके म्हणून मी पण ऍज सच खूप जास्त टाइम आणखी इन्व्हेस्ट नाही करत इलेव्हन्थ मध्ये ज्यावेळेस आपण डिफरन्सिएशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पण डिस्कस केलेलं आहे आपण खूप डिटेलमध्ये एका एका लेक्चरमध्ये कम्प्लीट हेच होतं मला आठवतं असं ओके okay. सो so, आता इथे मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये नाही अर्ध्या लेक्चरमध्ये हे शिकवतो कारण की अर्धा लेक्चर आपण समस फ डिस्कस केलेले बरोबर ना ओके डेरिव्हेटिव्ह कमी आहे समजता ना तुम्हाला ऑलमोस्ट झिरो डेरिवेटिव आहे तिकडे बरोबर बरोबर ऑलमोस्ट इकडे डेअरवेटिव्ह ऑलमोस्ट इकडे या रिजनमध्ये डेरिटिव्ह हा झिरो आर आहे लिस्ट ॲट टॉप येस येस चेंज होत नाही स्लो चेंज होतो आहे असं समजू शकतो आपण इथे बरोबर सो डेरिव्हिटिव्ह मॅटर करतो समजा जर है, का हे हाईट नसेल आणि स्कोर रिलेटेड जर का हा ग्राफ असेल तर तुम्हाला इथे फ्रस्ट्रेशन नाही येणार का की बाबा टाईम तर वाढतोय बट स्कोअरच नाही वाढत ठीक आहे अशा लोकांना फ्रस्ट्रेशन खरं तर नाही येणार कारण की त्यांनी मॅक्सिमम स्कोअर अटेंड केलेला आहे येस येस बरोबर फ्रस्ट्रेशन नाही येणार नो बरोबर बोलतो येस इथे का फ्रस्ट्रेशन येईल या मुलाला का फ्रस्ट्रेशन येईल त्यांनी जर मॅक्सिमम स्कोअर अटेंड केलेला आहे बरोबर फ्रस्ट्रेशन कुणाला येईल माहिती का ज्याचा ग्राफ असा आहे त्याला फ्रस्ट्रेशन येईल कारण की तो एफर्ट मारतोय तो एफर्ट मारतोय या रिजन मध्ये पण त्याचा स्कोअर हा मॅक्सिमम नाहीये त्याचा स्कोर हा कुठेतरी या मध्ये समजतं का त्याची इच्छा आहे की इथे जायचंय बट तो जात नाही आणखी याला फ्रस्ट्रेशन येईल एफर्ट मारतो बट स्कोर नाही वाढतोय त्याला फ्रस्ट्रेशन येईल पण याला येण्याची काही गरज नाही त्याला येण्याची त्याला फ्रस्ट्रेशन येण्याची काही ॲसेच खूप काही अशी गरज नाही आहे म्हणलं ठीक आहे चलो ओके सर्व काही ओके ठीक आहे चलो सो डेरिव्हेटिव्हचा विषय डेरिटिव्ह डेफिनेशन आता आणखीन थोडंसं डिटेल मध्ये जर का जायचं असेल तर हे वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स वन हे पॉईंट आहेत या दोन पॉईंटला मुलांनो जॉईन करणाऱ्या लाईनचा स्लोप असतो ना रे तो या दोन पॉईंटला जॉईन करणारा लाईनचा स्लोपच तर वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस एक्स एक्स वन असतो हे आपण इव्हन इलेव्हनच्या स्ट्रेट लाईन मध्ये पण केलेला आहे ओके स्ट्रेट लाइन जो कि एक्स वन वाई वन पॉइंट एक्स वन वाई वन है स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू एक्स वन वाई वन एक्स टू वाय टू लाइन का स्लोप इज वाय टू माइनस वाई वन बाय एक्स टू माइन एक्स वन आस स्टूडेंट्स समझ जाओ तुम्हारा वाई टू माइनस वाई वन बाय एक्स टू माइनस ऑफ एक्स वन हा बेसिकली स्लोपीन्स दिज डेरिवेटिव इट गिव्स स्लोप ऑफ है टैंजेंट है डेरिव्हटिव्ह ऍट दॅट पॉईंट गिव्ह स्लोप ऑफ अ टँंट ॲट दॅट पॉईंट समजलं का तुम्हाला हे लिहा बरं तुम्ही नोट्स पण काढायचे ना याचे डेरिव्हेटिव्ह गिव्ह स्लोप ऑफ टँजंट भलेही तुम्हाला आता नसेल समजलं बट स्टील तुम्ही आता हे लक्षात ठेवा प्लीज की डेरिव्हेटिव्ह काय करतो माहिती का टँजंटचा स्लोप काढत असतो बाबा टँजेंटचा स्लोप काढायचा असेल ना समजा इथल्या पॉईंटवरती टँजंटचा स्लोप काढायचा असेल ना तर या पॉईंटवरती जाऊन ना या पॉईंटवरती जाऊन या करचा डेरिव्हेटिव्ह काढायचा सिम्पल त्या पॉईंटवरती जाऊन त्या करचा डेरेव्हेटिव्ह काढला ना तर तुम्हाला त्या टँजनचा ता स्लोप निघत असतो पा ना इथे इथे या पॉईंटवरती जाऊन टँजंटचा स्लोप काढणे टँजनचा स्लोप काढणे म्हणजेच तर डेरेव्हेटिव्ह काढणे टँजनचा स्लोप म्हणजे हाय हा काढणे म्हणजेच डेरिव्हिटिव्ह काढणे येस स्टुडंट्स सो एक गोष्ट क्लिअर आहे यार की स्लोप ऑफ टँजंट इज गाईज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह स्लोप ऑफ टँजंट म्हणजे डेरेव्हेटिव्ह असतो येस इथेपर्यंत आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत रेट ऑफ चेंज मेजर करत असतो डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे जरा रब करतो आहे मी इथं ओके आता ते डेरिव्हेटिव्हचा थोडंसं लाईक तुम्ही बघाल ना ते फर्स्ट प्रिन्सिपलने लाईक जो फॉर्म्युला असतो तर ते थोडंसं व्यवस्थित इज्जतीत लिहितोय मी पहा इथेल्या पॉईंटवरती वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज इस ए एक्सचा व्हॅल्यू किती आहे ए ॲट दॅट टाईम व्हॅल्यू ऑफ फंक्शन वॉज एफ ऑफ ए तुम्हाला समजता का वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असा फंक्शन असतो ना जेव एक्स का वैल्यू एना है वाई चा वैल्यू हा एफ ऑफ ए आता मी का है तुम्हारा तो डेरेवेटिव मेजर कराए रेट ऑफ चेंज मेजर कराए मि इथल्यू कीवाय बाय डी एक्स डेरेवेटिव डीवाय बाय डी एक्सर रिप्रेजेंट करीवाय सो चेंज इन वाई बाय चेंज इन एक्स ओके इथल्यू वरती मग चेंज इन वाई चेंज इन वा बाय चेंज इन एक्स चेंज इन एक्स आता फिर चेंज इन वाई थोड़ा सा वेग फॉर्मैटमें लिखित मैं पस वैल्यू ए होता आता एक्स व्हॅल्यू ना थोड्याशा अमाऊंटनी वाढवायचं आले ए प्लस एच करायचं हे पहा थोड्याशा म्हणजे एकदम किंचितच्या अमाऊंटनी वाढवायचं आहे बरं आधीच सांगतो मी तुम्हाला एकदम थोड्याशा अमाऊंटनी वाढवायचं एकदम छोट्याशा अमाऊंटनी एक्स व्हॅल्यू वाढवायचा एकदम छोटासा अमाऊंट खूप काही वाढवायचं नाही आहे बरं आधीच सांगतो मग तुम्हाला समजेल पहा वाय झुन टू एफ ऑफ एक्स असल्यामुळे एक्सची व्हॅल्यू जर का ए प्लस एच इथे टाकली तुम्ही तर वायची पण व्हॅल्यू एफ ऑफ ए प्लस एच होणार आहे म्हणजे वायची पण व्हॅल्यू आता हे आता एक्झिस्टिंग करंट वायची व्हॅल्यू एफ ऑफ ए प्लस एच अभी होना है ओके का नीट भाग है एफ ऑफ ए प्लस एच होता एफ ऑफ ए प्लस एच होता मैनस ऑफ एफ ऑफ ए मैनस ऑफ एफ ऑफ ए तो एफ ऑफ ए प्लस एच मन हा एव पोर्शन लाइक काढून टाका होल डिवाइड बाय चेंज इन एक्स तुम्हीच पहा ना ए प्लस एच झाला आधी ए होता आता ए प्लस एच झाला म्हणजे एचनी चेंज झालाय फक्त बट इथे फक्त तुम्हाला असं लिहायला लागतं लिमिट टेंड्स टू झिरो म्हणजे जर का तुम्हाला इथला डेरेव्हिटिव्ह फाईंड करायचा असेल ना तर थोडासा टाइम पास होऊ द्या बरोबर किंवा थोडासा एक्सा व्हॅल्यू एकदम थोडासा चेंज होऊ द्या आणि मग बघा वायचा व्हॅल्यू किती चेंज होतो पण असं नका करू प्लीज की एक्सा व्हॅल्यू खूप अमाऊंट चेंज करताय आणि मग बघताय वायचा व्हॅल्यू किती अमाऊंट चेंज होतो असं नसतं इथला डेरिव्हिटी फाईन करायचा आहे ना मग चेंज हा इथल्याच पोर्शनमध्ये असला पाहिजे छोटासा जो चेंज तुम्ही करताय ना तो तिथेच केला पाहिजे समजा जर का तुम्ही असं केलं समजा इथल्या पॉईंटवरती आहात आणि तुम्ही म्हटलं सर टाईमला खूप चेंज होऊ देऊ आणि बघू वायचा व्हॅल्यू किती वाढतो हे पा टाईम इथून एवढा टाईम तुम्ही स्पेंड केला आणि वायचा व्हॅल्यू एवढा नाही वाढला समजता हो तुम्हाला मग हे जे आहे ना या इथून इथल्या जर्नीमधला मग तो ॲव्हरेज रेट ऑफ चेंज निघेल पण आपल्याला तसं नाही आपल्याला तेवढा टाईम द्यायचा नाही आपल्याला बस इथल्या रिजनचा बघायचं आहे की बघा आत्ता सध्या तुझा रेट ऑफ ग्रोथ काय किंवा रेट ऑफ चेंज काय आहे वायमध्ये नाही का आत्ता इथल्या पोर्शनमध्ये तुझा हाईट किती स्पीडनी वाढतो आहे हे चेक करायचं चे। आहे ॲव्हरेज ड्युरेशनमधला नाही करायचं आहे तिथेला करायचं आहे त्या इन्स्टंटवरतीचा सो म्हणून तो जो एच असतो ना किंवा तो एक्सचा व्हॅल्यू जो असतो ना चेंज करायचा तो तो खूप कमीनी चेंज करायचा असतो इतक्या कमीनी चेंज करा की यार ते समजलं पण नाही आहे हां इन्स्टंट टेनिस चेंज यस यस त्यालाच इन्स्टंट टेनिस चेंज बोलतो आपण ओके त्यालाच इन्स्टन्टेनियस बोलत असतो आपण बरोबर ना सो यार हा डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल ओके किंवा डिफरन्सिएशनचा हा बेसिक फॉर्म्युला आहे असं समजा की हा डिफरन्सिएशनचा हा बेसिक फॉर्म्युला आहे नाही का तर इथून पुढे बाकी डिफरन्सिएशनचे बाकी आणखी फॉर्म्युले डिराय होत असतात ठीक आहे आय होप तुम्हाला बऱ्यापैकी लाईक थोडं बहुत समजलं असेल किती लोकांना समजलं थोडंसं हँड रेस करून सांगाल का रे येस प्लीज का काउंट है पा समझ लो तो हैंड रेस करा ओके अशेपन का दिस्त मैं हैंड रेस के लिए नहीं है कहीं डाउट पार्थ श्रेयस्वामी श्रेयस्वामी समझ लो ना रे तुम्हारा तो ठीक है चलो कहीं हरकत नहीं लेक्चर मे एक कि दोन से वेस मन तो मैं हैंड रेस करा तो वेस एक्टिवली प्लीज खरच समझ लो तो हैंड रेस करा ठीक है पहा आता नसेल समजा तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे रिपीट पाहू शकतो तुम्ही हा लेक्चर पाहिलं पण पाहिजे ॲक्च्युली तर थो, सर आता सर्वच थोडंसं रब करतो यार मी आता हे झालं डेरिव्हिटीचा विषय ओके आता पहा आता काही जणांचे ग्राफ असे पण असतात रे असे पण काही स्टुडंट्स असतील ना की त्यांचा ग्राफ असा यार बरोबर एक मिनिट काय असा ग्राफ आहे हे समजून घ्या बरं प्लीज म्हणजे टाईम पास होतोय पण त्यांचे मार्क्स इथेपर्यंतच वाढतात म्हणजे हे हे इथे ते वेग वेग जे वरती आहे ना तेवढा गॅप आहे ॲक्च्युली टॉपर आणि त्यांच्यामध्ये हा थोडासा गॅप मेंटेन राहतो आहे दिवसातनं टाईम दोघांना तेवढाच मिळतोय अभ्यास दोघे पण तेवढेच करतात बट तरी पण हा एक डिफरन्स असतो ॲक्च्युली वेगवेगळ्या रिझनमुळे तो डिफरन्स असू शकतो बरं म्हणजे तुमचं एट नाईन्थ टेन्थचा अभ्यास कसा होता समजून केलं होतं की नाही किंवा तुम्ही इव्हन इलेवन ट्वेल्थमध्ये पण कसा अभ्यास करताय ट्वेल्थ मध्ये पण कसा समजून अभ्यास करताय की नाही की फक्त रट्टा मारताय या सर्व गोष्टींवरती हे डिपेंड करतो खूप समजून न केल्यामुळे हे पहा एफर्ट जर का तुम्ही माराल ना तर तुम्ही इथेपर्यंत तर पोहोचणारच हे तुम्ही पकडून चाला पण समजून आणखीन एफर्ट्स माराल ना तर मग तुम्ही इथेपर्यंत पोहोचता एफर्ट माराल तर हे फिक्स आहे हे गॅरंटी आहे म्हणजे एंट्रन्सचं स्ट्रक्चर पण असं असतं ना की जो हार्डवर्क करतो ना त्याला काही ना काही मिळतं भले तर तुम्ही समजून करा न समजून करा काही लोड नाही इथेपर्यंत तुम्ही इथेपर्यंत या मार्कपर्यंत तुम्ही पोहोचत असता याचा विषयच नाही का पण मी म्हणतोय की आणखीन समजून कराल तर आणखीन वरती जाल समजून कराल तर आणखीन वरती जाल बरोबर मग अशा स्टुडंटनी हे चेंजेस केले पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला केव्हा समजणार की आम्ही कोण आहे काही नाही रे आता सध्या काय आहे सांगा बरं तुम्ही इलेव्हन झाला म्हणजे एक्झॅक्टली आपण जर्नीच्या मधात आहेत ना या कंप्लीट जर्नीच्या एक्झॅक्टली मधात येत ना नाही नोटीस होत का तुम्हाला टॉपरचे मार्क्स आणि तु, तुमचे मार्क्स नोटीस तर होताच ना टॉपरचे मार्क म्हणण्यापेक्षा असं समजा की फिफ्टीचा टेस्ट झाला तर तुम्हाला थर्टी पडले तर समजून घ्या की तुम्ही इथे थर्टी फाईव्ह पडले तर समजून घ्या बी तुम्ही थोडेसे वरती आहेत फोर्टी पडले तर समजून घ्या थोडेसे आणखीन वरती आहेत फोर्टी सिक्स फोर्टी एट पडत तर समजून घ्या हा करेक्ट चालू आहे सर्व काही समजता ना तुम्हाला काय म्हणायचं मला सो so, या लोकांनी हे थोडेसे असे चेंजेस केले पाहिजे थोडंसं समजून घेण्यावरती लाईक थोडस फोकस ठेवला पाहिजे असं वाटतं मला ओके okay? काही स्टुडंटचा ग्राफ असा पण असू शकतो यार आणखीन थोडंसं खाली असू शकतो पॉसिबल आहे पॉसिबल आहे म्हणजे यांना ऍक्च्युअल फ्रस्ट्रेशन असतं पहा की इतका अभ्यास करतात ते बट त्यांचा स्कोरच नाही वाढत बरोबर ना हे तेव्हाच होत असतं जेव्हा एट नाईन टेन्थचे चे बेसिक खूपच जास्त वीक आहेत त्या केसमध्ये हे असं होत असत आणि इव्हन ट्वेल्थ मध्ये पण एट नाईन टेन चे बेसिक्स खूप वीक असल्यामुळे इलेव्हन ट्वेल्थ मध्ये पण ग्रास्पिंग थोडस स्लो आहे म्हणजे जो लेक्चरचा स्पीड आहे तो थोडासा फास्ट असतो आणि समजतं आपल्याला हळूहळू हर समजतं बरोबर ना थोडंसं स्लो समजतं आणि मग तुम्ही प पाहून घेणार आहे स्लो समजतं तर मग असं होतं की यार थोडंसं बाउन्सर जायला लागतं मग इथे इलेवन ट्वेल्थचं टाईम काढणे पण यांना थोडंसं अवघड व्हायला लागतं असे खूप असं स्टुडंटचा काउंट पण खूप असतो बरं खूप असतो ॲक्च्युली अशा मुलांचंच काउंट जास्त असतं फ्रस्ट्रेशन येतं मग त्यांना मग ते अभ्यास कुठेतरी मग सोडतात अभ्यास करायचा सोडून देतात बरोबर आता अभ्यास करायचं सोडल्यामुळे होतं असं कोणत्या तरी एका मधातल्या पॉईंटवरती इथे बरोबर ना समजता त्यांना अभ्यास केलं तरी काय एवढेच पडतात सो अभ्यास करणं सोड सोडतात ते थोडं बहुत सो मार्क्स त्यांच्या आणखीन थोडसे असे कमी कमी व्हायला लागतात असा ग्राफ त्यांचा एक व्हायला लागतो पण ना मुलांना त्यांचा ग्राफ थोडंसं लाईक आणखीन वरती पण जाऊ शकतो बरं थोडंसं लाईक तुम्ही असा पण तुमचा ग्राफ लाईक मारू शकता बरं ओके म्हणजे हे खूप लाईक स्ट्रगल करून ही जर्नी तुमची अटेंड होईल खूप स्ट्रगल म्हणजे काय म्हणजे इतके कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायला लागतील महाभयंकर यूट्यूबचा हेल्प घ्या तुम्ही ज्या गोष्टी नाही समजत आहेत युट्यूबवरती पहा समजून घ्या आणि ट्राय करा की या ग्राफला जितकं वरती घेऊन जाऊ शकाल तितकं वरती घेऊन जा बरोबर ना इथे इथेपर्यंत जाणं हे खूप अवघड आहे त्यांना पण पण ॲटलिस्ट इथेपर्यंत तरी जाणार आहे काहीच जरी नाही झालं समजा ट्राय करून काहीच जरी नाही झालं आणि इथे जरी पोहोचलं समजून घ्या यार की फेल्युअर आलं आपल्याला दोन वर्षानंतर तुम्ही ऍक्सेप्ट करा की फेल्युअर आले ओके असं विचार करा की काही नाही झालं ॲटलिस्ट जर्नी तरी लाईक सोबत काढली आपण दोन वर्ष नाही का तुमचं फेल्युअर म्हणजे डेफिनेटली ते आमचं पण फेल्युअर आहे शेवटी बरोबर आम्ही पण समजून घेऊ की हां ठीक आहे चला आम्हाला पण फेल्युअर आहे ते की यार तुमचा स्कोअर टाकू नाही शकलो आम्ही तिथेपर्यंत ओके ठीक आहे पण तो फेल्युअर पण जो असतो ना तो काही ना काहीतरी शिकवतच असतो आपल्याला का फेल्युअर आलं याचं अॅनालिसिस कराल ना मग त्याच्यानंतर असे फेल्युअर नाही येणार ॲटलिस्ट बरोबर मग आता यांचा जर का तुम्ही डेरिवेटिव्ह पाहाल इथे डेरेव्हेटिव्ह पाहाल किंवा इथे डेरिव्हेटिव्ह पाहाल खूप कमी डेरेव्हेटिव्ह इथे रेट ऑफ चेंज ऑफ मार्क्स हे कमी आहे इथे ठीकठाक आहे इथे कमी आहे इथे चांगला आहे इथे कमी आहे लॉजिक लागतं ना हे सर्वांना असं असतं हे बरोबर ना असा, असा पण एक ग्राफ दाखवला होता मी तुम्हाला असा वाला असा पण एक ग्राफ मी तुम्हाला दाखवला होता ऍक्च्युली बरोबर आणि असं बोललं होतं की यार हे खूप मुलं हुशार मुलांच्याच केसमध्ये पॉसिबल होऊ शकतं म्हणजे समजा एक असा स्टुडंट आहे असा एक स्टुडंट आहे की त्यांनी मध्ये काहीच नाही केलं समजा एकदम फुल ऑन आराम बरोबर त्याचे मार्क्स तर इव्हन याच्यापेक्षा पण कमी आहेत याच्यापेक्षा पण कमी आहेत याच्यापेक्षा पण कमी आहेत बट ऍबिलिटी त्याची सर्वात जास्त मार्क्स कमी आहेत पण मार्क्स कमी असेल तर काय झालं यार ऍबिलिटी खूप जास्त आहे म्हणजे खूप हुशार म्हणून काय तो असं समजा तुम्ही मग त्यांनी इव्हन मध्ये जरी अभ्यास सुरू केला ना तरी तो अख्खा इलेव्हन्थ आणि ट्वेल्थचा सिलेबस लाईक कव्हर करू शकतो एकाच वर्षी आणि ते पण खूप भारी करू कव्हर करू शकतो जर का हार्डवर्क पण करत असेल तर मग त्याचा ग्राफ ना असा एकदम सडन इन्क्रीज होऊ शकतो बरं आणि एंड एंड तो खूप चांगल्या लेवलवरती करू शकतो इवन तो टॉपर पण बनू शकतो तो टॉपर पण बनवू शकतो असं सांगायचं बन बनू बनवू शकतो हंड्रेड पर्सेंट पण याची पॉसिबिलिटी खूप कमी रे हे समजून घ्या तुम्ही तुम्हाला तुम्हाला तर असं वाटत असेल हां आता मीच बनतो हे असं नाही का भाऊ याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे रे ओके असे खूप खूप कमी मुलं असतात हे आधीच सांगतो मी तुम्हाला बरोबर आणि जर का तो हुशार खरंच खूप हुशार असेल ना रे मग तो जनरली असाच असतो कारण की खरंच खूप हुशार का आहे तो कारण त्यांनी आत्तापर्यंत टेन्थपर्यंत ओके प्रत्येक वेळेस लाईक हुशारी सिद्ध केली प्रूव्ह केलं किंवा अभ्यास केला म्हणून तो हुशार झाला ना म्हणजे रेग्युलर आहे तो मग तो अख्खा टेन्थपर्यंत रेग्युलर असेल तर मग तो इलेव्हन्थमध्ये काय इरेग्युलर असणार मग तो इथेच असतो तो ॲक्च्युली म्हणजे इथे राहणारे मुलं फार कमी असतात त्या रेड पोर्शनवाले मुलं फार कमी असतात काही खूपच एक्स्ट्रीम केसमध्ये काही के डिप्रेशन विप्रेशनच्या केसमध्ये त्यांनी सोडलं असेल मे बी इलेव्ह्थमध्ये अभ्यास मग मे बी असा एक स्कोप आहे तुमच्याकडे जाऊ शकतो पॉसिबल आहे तसं पण होऊ शकतं येस स्टुडंट्स मग त्याचा इथे जर का डेरिव्हिटिव्ह पाहाल तर इथे एनडेंडला डेरिव्हिटिव्ह थोडासा जास्त आहे आणि इकडे डेरिव्हिटिव्ह थोडासा कमी आहे डेरिटिव्ह समजता ना रेट ऑफ चेंज तिकडे कमी आहे आणि एंडला जास्त आहे एनडंडला डेरेव्हिटी थोडासा जास्त आहे जसं सध्या सध्या कोविडचा डेरिव्हिटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ कोविड केसेस ओके okay. हे hey, एकदम तगड आहेत नाही का केसेस खूप फास्ट वाढतात हू ओके आणि असे पण काही स्टुडंट्स असतात आणखीन एक जस्ट एक लास्टवाला पॉईंट ड्रॉ करतो आहे मी इथे असे पण काही स्टुडंट्स असतात जे की यार थोडेसे असतात नॉर्मली वाढत जातो वाढत जातो स्कोर कंटिन्युअसली वाढत जातो त्यांचा स्कोर म्हणजे सुरुवातीला काही अचानकच खूप काही वाढले नाही स्लोच वाढत आहेत कंटिन्युअसली लागून त्या अभ्यासाला नाही का मग ते एंड करू शकतात इथे वरती कुठेतरी असे पण खूप सारे एक्झाम्पल असतात मेन प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का मेन प्रॉब्लेम मुलांना पोर्शन तुम्ही एक्सपिरियन्स नाही केलेला आहे हा मेन प्रॉब्लेम आहे जर मी हा ग्राफ ग्रॉस नाही करणार ना आणि तुम्हाला फक्त इतकाच ग्राफ दाखवेन ना बरोबर तर तुम्ही विचार करा ना हाँ जो वाला हाँ हो हो okay, हा जो कलर कलरवाला आहे स्टुडंट हा जो फ्रस्ट्रेटेड असेल त्याला वाटेल की करतोय पण होतच नाही सो लूज करतो तो होप्स ओके इवन हा रेडवाला पण किंवा मे बी हा वाला पण किंवा मे बी हा हा पिंकवाला पण पुढचा पार्ट पाहिलेला नसतो ना त्यांनी समज सांग तुम्हाला हे स्पेशली हे येलो साठी बरं स्पेशली हे साठी तर माहीत नाही की पुढे आणखीन काय आहे पण इथेच मग टीचरचा रोल लाईक आम्ही प्ले करतो की तुम्हाला सांगतोय की हे असं असतं अरे पुढे आणि दर वर्षाचा लाईक काही डेटा असतो ते बघून लाईक आम्हाला माहिती असतं ना की पुढे कोणासोबत काय काय होऊ शकतं आणि काय काय झालेलं आहे नाही का बरोबर ना सो म्हणून तुम्हाला सांगतोय की आत्तापर्यंतचा जर्नी हा आहे इथे नका पाहू इथे पाहून काहीच होणार नाही अरे पुढे काय काय होऊ शकतं याच्यावरती आपल्याला थोडासा स्ट्रेस द्यायचा जाऊ शकतो आपण तिथेपर्यंत इथेपर्यंत जाऊ शकतो हे महत्वाचं महत्त्वाचं ॲक्च्युली जरी भले जाऊ नसेल शकत बट ट्राय तरी मारायचं ते महत्वाचं बरोबर ना येस ठीक आहे सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी थोडंसं से डिफरन्सिएशन केलं आहे आपण इथे आता उद्या ना, ना आपण पुढे कंटिन्यू करूया डेरिव्ह्यूचा जो चेन रूल आहे ना ओके त्याचं लाईक स्टार्टिंग करूया डिफरन्सिएशनचं बेसिक से थोडंसं एक्सप्लेन केलंच आहे मी तसं ओके तर पाय यार आजचं से सेशन मी इथे क्लोज करतो आहे ओके